पुढे बघा तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी भारत राष्ट्र समिती या त्यांच्या पक्षाची महाराष्ट्रात विस्ताराची जय्यत तयारी केली आहे के, के चंद्रशेखर राव यांनी तेलंगणाला लागून असलेल्या विदर्भातील काही जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित केलंय उद्या नांदेड इथे चंद्रशेखर राव यांची जाहीर सभा होत असून यात गडचिरोली जिल्ह्यासह विदर्भातील काही नेत्यांचा पक्षप्रवेश होतोय गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणात जिल्हा परिषद पंचायत समितीसह विधानसभेत भूमिका असलेल्या आदिवासी विद्यार्थी संघटनेचे मोठे नेते माजी आमदार दीपक आत्राम यांच्यासह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी ही पक्षप्रवेश करणार आहेत तर विदर्भातील विद्रोही कवी असलेले ज्ञानेश वाकुडकर यांचाही पक्षप्रवेश त्या ठिकाणी होतोय शेतकरी संघटनेचे माजी शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार वामनराव चटप यांनीही केसीआर यांची हैदराबाद इथे भेट घेतल्यानंतर के, के चंद्रशेखर राव यांनी स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलाय ना माजी आमदार दीपक अतराम यांच्याशी आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी संवाद साधला बघूयात त्यांनी काय म्हटलं गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणात ज्या आदिवासी विद्यार्थी संघटनेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती एक आमदार निवडून आले होते दीपक आत्राम त्यांच्या पक्षाने जिल्हा परिषदेमध्ये सत्ता प्रस्थापित केली त्यांच्या पक्षाचे जिल्हा परिषद अध्यक्ष झाले आहेत आणि पंचायत समिती असेल नगरपंचायत असेल त्यामध्ये आवीसने महत्त्वाची भूमिका बजावली होती या आवीस म्हणजे आदिवासी विद्यार्थी संघटनेचे दीपक आत्राम हे के सी आर यांच्या गळाला लागलेले आहेत आणि नेकू नेमकं के चंद्रशेखर यांच्यासोबत आता दीपक आत्राम यांचा जो चर्चा झाल्यानंतर जो प्रवेश आहे तो निश्चित आहे आपल्यासोबत दीपक आत्राम आहे पण त्यांना विचारूया कशा पद्धतीनं तुमची के चंद्रशेखर राज्यासोबत चर्चा झाली तुमचा राजकीय प्रवेश बी आर एसमध्ये पक्का आहे ओके के चंद्रसा के के चंद्रशेखरराव साहेबांनी uh, एकदा सहज म्हणजे सायंकाळी फोन केला होता त्यांनी uh, भेटण्याची इच्छा दाखवली त्याच्यामुळं uh, मी uh, हैदराबादला गेलो आणि त्याच्यानंतर आमची त्या ठिकाणी भेट झाली आणि भेटीमध्ये त्यांनी तेलंगणामध्ये ज्या योजना या ठिकाणी राबवत आहेत आणि महाराष्ट्र आणि तेलंगणा ह्याचं जे रोटी बेटीपासून तर जे मेडिकल असेल किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या गोष्टींसाठी आमच्याकडचे जे अहिरी विधानसभा क्षेत्रातील जनता ही मोठ्या प्रमाणामध्ये तेलंगणासोबत जुडलेली आहे तिकडेच ते कामाला जात असतात आणि अहिरी विधानसभा क्षेत्र जवळपास साठ ते पासष्ट टक्के हे तेलुगू भाषिक असल्यामुळं एक चांगलं वातावरण पण या ठिकाणी आहे मोठ्या प्रमाणामध्ये इथून कामासाठी पण तेलंगणाला लोक लो जात असतात त्याच्यामुळं तेलंगणामध्ये काय चालू आहे ते चांगल्या पद्धतीनं आमच्याकडच्या लोकांना माहीत आहे आणि दुसरी गोष्ट के चंद्रशेखरराव साहेबांनी ज्या पद्धतीनं म्हणजे बार किसान सरकार अशा पद्धतीचा नारा घेतला आणि शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये त्या भागामध्ये योजना राबवत आहेत शेतकऱ्यांना फुगटामध्ये ते पाणी देत आहेत फुकटामध्ये ते विद्युत देत आहेत त्याच्यासोबतच पुन्हा शेतकऱ्यांना दहा लाखापर्यंत जे कर्ज आहे ते देत आहेत आणि पुन्हा वर्षाला एकरी दहा हजार रुपयाप्रमाणे त्यांना सानुग्रह भत्ता पण देत आहेत अशा पद्धतीचे कोणते कोणते नेते प्रवेश करणार आहेत काय संभाव्य नाव आहेत महाराष्ट्राच्या नेत्यापैकी ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस के सी आर साहेबांनी सांगितलं होतं की मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातले पण नेते मंडळी आमच्यासोबत म्हणजे चर्चेमध्ये आहेत आणि आमच्या संपर्कात आहेत महेश तिवारी न्यूज एटीन लोकमत गडचिरोली